त्या पत्रावर अखेर शरद पवारांनी खुलासा केला आहे. मी सुधारणांबद्दल बोललो होतो, एपीएमसी कायद्याच्या सुधारणांबद्दल मी बोललो होतो. माझ्या पत्रावर जे प्रश्न उपस्थित करत आहेत त्यांनी पत्र नीट वाचलेलं नाही. या पत्रात एपीएमसी कायद्याच्या सुधारणांबद्दल बोललो होतो. भाजपाच्या आरोपांवर पवारांनी स्पष्टीकरण दिलंय. भाजपाने गेल्या 2 दिवसांपासून पवारांचं पत्र व्हायरल केलं होतं. या पत्रामध्ये शरद पवारांनी एपीएमसी कायद्याच्या सुधारणांबद्दल विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्राच्या प्रती भाजपनं गेल्या 2 दिवसांपासून सोशल माध्यमांमध्ये व्हायरल केल्या होत्या. या पत्रावर अखेर शरद पवारांनी मौन सोडलं आणि ते पत्र विरोधकांनी नीट वाचलेलं नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. मी एपीएमसी कायद्याच्या सुधारणांबद्दल बोललो होतो, त्या पत्रांमध्ये कोणत्याही पद्धतीची सक्ती नव्हती अशा पद्धतीचं वक्तव्य पवारांनी केलंय. शरद पवार दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची साऊथ ब्लॉक मध्ये भेट घेतली, त्यानंतर ते बोलत होते. ही भेट पुणे पुरंदर विमानतळासंदर्भात असल्याचा दावा त्यांनी केलाय.